आज आपण पाहणार आहोत CSS क्लास सिलेक्टर. या क्लास सिलेक्टर म्हणजे काय? तर क्लास सिलेक्टर म्हणजे काय, एका वेळेस अनेक ज्या टॅग्स आहेत आणि टॅगला काय करू शकतो, जे प्रॉपर्टीज डिफाईन करू शकतो, त्याला म्हटलं जातं क्लास सिलेक्टर. क्लास म्हणजे काय की अनेक एलिमेंट एका ग्रुपमध्ये तयार केल्या जातात, त्याला म्हटलं जातं क्लास. मग आता क्लास सिलेक्टर, तर क्लास सिलेक्टर सिलेक्ट HTML एलिमेंट विथ स्पेसिफिक क्लास ऍट्रिब्यूट्स. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातो की ह्या HTML एलिमेंट म्हणजे स्टाईल, त्याच्यामध्ये क्लास हा ऍट्रिब्यूट काय केला जातो, स्पेसिफाय केला जातो, आणि त्या ग्रुपला काय केलं जातं, त्या प्रॉपर्टीज डिफाईन केल्या जातात. इट इज यूज विथ द पीरियड कॅरेक्टर. पीरियड कॅरेक्टर्स म्हणजे काय की जो फुल स्टॉप आहे, फुल स्टॉप कॅरेक्टरलाच पीरियड कॅरेक्टर म्हणलं जातं. इट इज स्टार्ट्स विथ द फुल स्टॉप कॅरेक्टर ऑर पीरियड साईन फॉलोड बाय द नेम ऑफ द क्लास. त्यानंतर त्याचं नाव जे आहे क्लासचं ते देऊ शकतो. द क्लास सिलेक्टर इज यूज व्हेन यू वॉन्ट टू चेंज द ग्रुप ऑफ एलिमेंट विद इन युअर HTML पेजेस. HTML पेजमध्ये जर तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज एकापेक्षा जास्त एलिमेंटला किंवा ग्रुपला जर वापरायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, क्लास सिलेक्टर हा ऍट्रिब्यूट वापरू शकता. क्लास सिलेक्टर्स हा CSSचाच एक प्रकार आहे, किंवा CSSचा एक प्रकार त्याला म्हटलं जाऊ शकतो. तर क्लास सिलेक्टरमध्ये काय केलं जातं की एकापेक्षा जास्त जर एलिमेंटला किंवा तुमच्या एलिमेंट HTML एलिमेंटला किंवा तुमच्या टॅग्सला जर तुम्हाला प्रॉपर्टीज डिफाईन करायची असेल, तर तुम्ही काय करू शकता, क्लास सिलेक्टर वापरू शकता. मग क्लास सिलेक्टर कसा स्टार्ट होतो, तो पीरियड साईनने स्टार्ट होतो आणि त्याचं नाव त्याच्यानंतर तुम्ही देऊ शकता. द क्लास नेम शुड नॉट स्टार्ट विथ द नंबर. तर क्लासचं जे नेम आहे ते एखाद्या नंबरने स्टार्ट व्हायला नको आहे. लेट्स टेक एक्झाम्पल विथ द क्लास इंट्रो. आता याच्यामध्ये आपण इंट्रो ह्या नावाचा जो क्लास आपण डिफाईन करणार आहोत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता याच्यामध्ये HTMLचा जे काय पेज आहे, HTMLचा एक प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये HTML हेड, त्याच्यानंतर हेडमध्ये स्टायलिंग आपण टॅग वापरतो, स्टाईल टॅग वापरतो हेडमध्ये. तर पाहतं तिथं पीरियड साईन दिलेलं आहे पहिला स्टाईलमध्ये, पीरियड साईन नंतर इंट्रो हा क्लासचं त्याचं नाव आहे, त्याच्यानंतर टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर आणि कलर ब्ल्यू. मग अशी जसं आपण आयडी सिलेक्टरमध्ये केलं होतं तसंच याच्यामध्ये करणार आहोत. परंतु याच्यामध्ये जो आपण आयडी सिलेक्टर आहे तो फक्त एका एलिमेंटला वापरता येतो, आणि क्लास सिलेक्टर आहे एकापेक्षा जास्त एलिमेंटला वापरता येतो, म्हणून याला म्हटलं जातं क्लास सिलेक्टर. आता याच्यामध्ये स्टाईल टॅग क्लोज केल्यानंतर, हेड टॅग क्लोज केल्यानंतर बॉडीमध्ये पहा HTMLचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये H1 टॅग वापरलेला आहे. H1 टॅगमध्ये क्लास हा ॲट्रिब्यूट वापरला. H1 हा काय आहे, टॅग आहे, आणि क्लास त्याचा काय आहे, ॲट्रिब्यूट आहे. त्याच्यामध्ये क्लासचं नेम काय दिलं आहे, हे इंट्रो जे आहे ते क्लासचं नेम तिला डिफाईन केलं आहे. दिस हेडिंग इज अ ब्ल्यू आणि सेंटर अलाईन, म्हणजे हे जे याच्यामध्ये हेडिंग टॅगमध्ये जे काय टेक्स्ट येणार आहे ते सेंटरला येणार आहे, आणि त्याचा जो का अलाइनमेंट आहे ते कुठे असणार आहे, सेंटरला असणार, त्याचा टेक्स्ट जो ब्ल्यू असणार आहे. पहा दुसरा एक पॅरेग्राफ घेतला आपण, हा H1 टॅग झाला. दुसरा पॅरेग्राफ आपण काय केलं आहे पहा, तर इथं H1 टॅग आहे आणि इथं पॅरेग्राफ टॅग आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त टॅग वापरल्यात. म्हणजे इथे H1 वापरली टॅग, इथे पॅरेग्राफ टॅग वापरली, मग त्यामध्ये आपण क्लास काय केलं आहे डिफाईन केलं आहे. क्लास हा ॲट्रिब्यूट आहे पॅरेग्राफ टॅगचा, आणि त्याचं नाव जे आहे इज इक्वल टू असाईन केलं इंट्रो. दिस पॅरेग्राफ इज अ ब्ल्यू अँड अ सेंटर अलाइन. त्यानंतर पॅरेग्राफ क्लोज आणि HTML. अशा प्रकारे आपण H1 टॅगला आणि पॅरेग्राफ टॅगला एकच प्रॉपर्टी काय केल्या, डिफाईन केल्या. म्हणजे एकापेक्षा जास्त एलिमेंट असेल किंवा टॅग जर असेल, तर त्याला तुम्ही एका वेळेस अनेक प्रॉपर्टीज डिफाईन करू शकता विथ युजिंग द क्लास सिलेक्टर. आता याचं जर एक्झाम्पल पाहायचं असेल तर आपण याचं एक्झाम्पल पाहूया. पाहायचं एक्झाम्पल मी हा जो आहे हा प्रोग्राम मी काय करतो, कॉपी करतो, इथनं कॉपी करून कंट्रोल सी कॉपी केला, त्यानंतर मग नोटपॅडमध्ये जाऊन काय करायचा, पेस्ट करायचा. नोटपॅडमध्ये आता मी न्यू फाईल घेतो, ह्या न्यू फाईलमध्ये मी आता हा काय करतो, हा प्रोग्राम सेव्ह करतो. कंट्रोल व्ही मी पेस्ट केला आणि इथे गेल्यानंतर मी सेव्ह केला, सेव्ह करतो. सेव्ह करताना त्याचं नाव काय द्यायचं, तर आपल्याला आता हा जो आहे हा क्लास सिलेक्टर आहे, मी त्याचं नाव काय देतो, क्लास सिलेक्टर .html ने सेव्ह करायचं. HTML चा प्रोग्राम आहे पण त्याच्यामध्ये CSS आपण काय करतो इन्क्लूड करतो. सेव्ह केला
तो सेव झाल्यानंतर तो कुठे सेव होतो पहा तो डेस्कटॉपवरती सेव झाला पहा इथे हा प्रोग्राम आहे मी आता त्याला काय करतो राईट क्लिक करतो नंतर ओपन विथ गुगल क्रोम म्हणतो मी गुगल क्रोममध्ये तो काय होईल ओपन होईल त्यानंतर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज पहा हेडिंग टॅग जी वापरली आपण पहिली हेडिंग टॅगची अलाइनमेंट जी आहे ती सेंटर आहे त्याचा जो कलर आहे तो ब्ल्यू आहे आणि दुसरी जी आपण टॅग वापरली पॅराग्राफ टॅग त्याचा सुद्धा कलर काय आहे ब्ल्यू आहे आणि त्याची अलाइनमेंट जी आहे ती सेंटरला आहे अशा प्रकारे आपण क्लास सिलेक्टर वापरून एकापेक्षा अनेक प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये डिफाईन करू शकतो किंवा अनेक टॅगला आपण सेम प्रॉपर्टीज डिफाईन करू शकतो पहा हा जो क्लास सिलेक्टरचा प्रोग्राम आहे आणि हा आय डी सिलेक्टरचा प्रोग्राम आहे मग आय डी सिलेक्टर काय करतो युनिकली वापरता येतो म्हणजे एकाच एलिमेंटला किंवा एकाच टॅगला वापरता येतो आणि दुसऱ्या टॅगला तो वापरता येत नाही म्हणजे हा जो युनिक आहे परंतु क्लास हा जो आहे तो एकापेक्षा जास्त एलिमेंटला वापरता येतो म्हणून याला म्हटलं जातं क्लास सिलेक्टर.